हिवताप विभाग आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, कोण आला रे कोण आला, हिवताप विभागाचा बाप आला, अशा घोषणांनी जिल्ह्यातील LIC चौक घुमून निघाला. दरम्यान हिवताप योजनेचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याबाबत एक परिपत्रक काढण्यात आलं. मात्र हा निर्णय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून हे परिपत्रक रद्द करण्यात यावं अशी मागणी या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उचलून धरली आहे. यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली हिवताप आणि हत्ती रोगाच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टोप्या घालून निषेध व्यक्त केला. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत टोप्या घालून आलेले हजारो कर्मचारी या मोर्चात लक्षवेधी ठरले. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन. एक आम्ही शासनास चांगली उत्कृष्ट सेवा देतो. याच्यामध्ये जे शासनाने सांगितलं होतं की 2025 मलेरिया इरॅडिकेशन दिलेलं होतं, 2025 हे टार्गेट दिलं असताना आपण सर्वांनी जे आमचे कर्मचारी आहेत आरोग्य पर्यवेक्षक पासून तर हंगामी क्षेत्र कर्मचारी पर्यंत एक बॉटम लेवल आहे, त्यामध्ये कसं आहेत आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी आणि हंगामी क्षेत्र कर्मचारी ज्याला आपण फील्ड वर्कर म्हणतो, अशी एक चेन आहे. हे विचार सगळेजण काय करा, रक्तनमुने घेतात, रक्तनमुने घेतल्यानंतर लॅबमध्ये प्रयोगशा वैज्ञानिक अधिकारी तपासले जातात. तात्काळ आम्ही नाही का EDPT अर्ली डायग्नोसिस अँड प्रॉम्प्ट ट्रीटमेंट हा जो शासनाचा जो हेतू आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना औषधोपचार आणि ताबडतोब डायग्नोसिस करून आम्ही हे करतो. हे करत असताना 2025 जे आम्हाला इरॅडिकेशन दिलं होतं त्यामध्ये आम्ही अॅन्युअल पॅरासाईट इन्सिडन्स रेट जो मलेरियाचा आहे हा आम्ही कमी केला इन द सेन्स हे आम्ही उत्कृष्ट काम करतो आणि याची पावती आम्हाला काय मिळाली तर आम्हाला जिल्हा परिषदमध्ये जावं लागू राहिलं आहे. म्हणजे मला हे सांगायचं याच्यामध्ये की यांनी शासनाने उलट आमच्यावर जो अन्याय उरला. आज प्रयोगशा वैज्ञानिक अधिकारी संघटना मागील 2 दशकापासून आम्ही ग्रेड वेतनासाठी आम्ही लढत आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय उरलं, जे जिल्हा परिषदमध्ये काम करतात प्रयोगशा वैज्ञानिक अधिकारी आणि स्टेटमध्ये जे राज्यस्तरीय जे काम करतात प्रयोगशा वैज्ञानिक अधिकारी यांच्या वेतनामध्ये फार मोठी तफावत आहे. ही तपासासाठी आम्ही वारंवार शासनास फॉलोअप घेत आहे मागील 10 वर्षापासून, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये सुसूत्रता नाही आणली. सुसूत्रता याच्यामध्ये आणली तर कामामध्ये काय करून, तर आमचे DDO पॉवर आज जे आहे जिल्हा हिताप अधिकारी, हत्तीरोग अधिकारी, एन्टॅमोलॉजिस्ट हे आमचं प्रमोशनल पद आहे प्रयोगशा वैज्ञानिक अधिकाऱ्यांचं. आज प्रमोशनल पद असताना आमचे जे DDO पॉवर ड्रॉईंग अँड डिस्पेन्सरीची पॉवर आहे हे त्यांनी काय केलं तर जे DHOकडे वर्ग करण्याचं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. का बरं, तर एक साध्या म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याची साधी चूक झालेली आहे त्या चुकीसाठी पूर्ण डिपार्टमेंट आज जवळपास 18 ते 20 हजारचे कर्मचारी आहे राज्यस्तरीय, हे सगळे कर्मचारी जिल्हा परिषदला हस्तांतरित करून राहिले हे त्यांना एवढं वाटतं ते एवढं इझी नाही आहे. कारण काय होणार आहे समोर हे आहे की आज जर बघितलं तर जे वेतनाचं आहे, नंतर त्याच्यामध्ये जर बघितलं तर जे NPS लोक आहे त्यांचा पेन्शनचा जो अकाउंट नंबर होईल त्याच्यामध्ये भरपूर हे होईल.